सबका मालिकेक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आज विजयादशमी निमित्त सर्वत्र उत्साह दिसून येत असून शिर्डीमध्ये देखील उत्साहाच्या वातावरणात दसरा साजरा होत आहे साई साईबाबांच्या एकशे सहाव्या पुण्यतिथी उत्सवनिमित्त शिर्डीत साई संस्थान प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये उत्सवाचा मुख्य दिवस असून देशभरातील आलेल्या साई भक्तांना दर्शन सुकर व्हावे यासाठी आज शनिवारी साई समाधी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थान प्रशासनाने घेतला आहे या तीन दिवसीय उत्सवामध्ये साईबाबा संस्थानच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली असून राज्यातील आणि देशभरातील आलेल्या भाविकांमुळे शिर्डीत भक्तांची मांदिये दिसून येत आहे आज पहाटे साईबाव संस्थान समितीच्या अध्यक्षात जिल्हा न्यायाधीश अंजू सोनटक्के आणि त्यांचे पती परमानंद सोनटक्के यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व त्यानंतर भिक्षा झोळी काढण्यात आली शनिवारी संध्याकाळी सुवर्ण रथातून बाबांची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे दरवर्षी या मिरवणुकीमध्ये हजारांच्या संख्येने साईभक्त सहभागी होत असतात पुण्यतिथी उत्सव निमित्त साईंच्या समाधी मंदिराला आकर्षक रंगीबिरंगी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून बालाजी नावाने बनवलेला देखावा कमाण भक्तांसाठी आकर्षक ठरत आहे साईबाव पुण्यतिथी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या भिक्षाजोळी कार्यक्रमात राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर कर्मचारी यासह दहा ग्रामस्थ व दहा साईभक्त सहभागी झाले होते